नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रात भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शपथविधी करता फोन आल्याचं कळतंय, त्यामुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत सस्पेन्स कायम आहेत, किंबहुना चर्चा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सरचिटणीस संजय कुटे यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आहेत, त्यांच्या नावाची चर्चा आहे। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। सध्या रावसाहेब दानवे दिल्लीमध्ये आहेत, शपथविधी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान होईल। त्याआधी नरेंद्र मोदी सगळ्या संभाव्य मंत्र्यांशी बोलणार सुद्धा आहेत, त्यामुळे इकडे लगेचच महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे। ती पुढचे आता प्रदेशाध्यक्ष भाजपचे कोण असतील, विनोद तावडे आणि संजय कुटे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, जसा रावसाहेब दानवेंना फोन आला मंत्रिपदासाठी, त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, लगेचच महाराष्ट्रात चर्चा सुरू झाल्या, त्या पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्ष पदावर आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होतोय, त्यामुळे साहजिकच राज्यात प्रदेशाध्यक्ष पदाची जी जागा आहे ती या ठिकाणी रिक्त होणार आहे आणि त्या जागेवर कोणाची वर्डी लागणार या संदर्भात मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे। रावसाहेब दानवे जर आपण संपूर्ण जातीचं राजकारण असेल आणि प्रदेशाचं जर राजकारण पाहिलं तर एक तर रावसाहेब दानवेंच्या जागी मराठा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी दिला जाऊ शकतो, कारण आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये मराठा आरक्षण असेल आणि इतर ज्या सामाजिक गोष्टी आहेत यांचं जर भान ठेवलं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून विनोद तावडे किंवा संजय कुटे या दोघांची वर्णी या ठिकाणी लागण्याची शक्यता जी आहे फार मोठी व्यक्त केली जाते आहे। आणि एकूणच निवडणुकांची जर गणित पाहिली आणि जिंकण्याची ताकद जर पाहिली तर गिरीश महाजन हे देखील या स्पर्धेत येऊ शकतात, पण सर्वात मोठा जो शक्यता आहे ती विनोद तावडे आणि संजय कुटे यांच्यामध्येच राहणार। नक्की प्रफुल्ल, धन्यवाद आपण ही माहिती।